वेलकम बैक टू माय चैनल। आज है आरोदाचं ऍन्युअल फंक्शन आणि आम्ही निघालो आता त्याच्या स्कूल मध्ये जायला। लेट झाले, आम्हाला 5 चा टाइम दिलो होता, 5 वाजले तर आम्ही अजून ऑन द वे आहे। वेळ झाला खूप, पण मी म्हटलं जाणारच आहे तर तुम्हाला थोडं थोडं दाखवावं। आरोदाचं पण डान्स परफॉर्मन्स आहे, ग्रुप डान्स आहे, तिथे गेल्यानंतर मी दाखवते। तुम्ही कंटिन्यू वॉच करा आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा। असे वेगवेगळे ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील। उशीर झालाय म्हणले, आरो वाट बघत असेल तो दुपारीच गेलाय, त्यांची बस आली होती, बस मध्ये तो गेलाय, कारण थोडीशी त्यांची एकदा दोनदा प्रॅक्टिस करून त्यांचे जे ड्रेस कोड होते ते घालून वगैरे बघणार होते। आम्ही पण खूप घाईत आहे, काय म्हणता आले आज आपली मॅचिंग मॅचिंग झाली। कशी मॅचिंग झाली? गलत नाही, दिवसातून झाली। आलो आता आम्ही आरोदाच्या स्कूल मध्ये, मॅमला कॉल केला होता 10 मिनिटात चालू होईल फंक्शन त्याच। हो का, इकडे पार्किंग ह्यांनी साईडला केले, गेटच्या बाहेर आहे। आता आम्ही पण इथं गाडी पार्क करतो आणि जातो आतमध्ये। ओके ना, सांग बरं आपण कशाला आलो स्कूल मध्ये? दादाकडे ना। मग कशासाठी? काय डान्स करायला आलाय? तू करणार आहे का डान्स दादा बरोबर? करणार आहे? दादाचा सॉन्ग कुठला तुला आठवते का? नाही ना। चला आता आम्ही आतमध्ये जातो। आलो आम्ही आता स्कूल मध्ये, बघ आता कुठं फंक्शन आहे आहे ना दीदू। हा कोण म्हणत होता? अच्छा, टायमिंग किती म्हणजे? 10 ते 5 होय का? म्हणजे 10 ते 5 नाही, मला तुला जुळायचं आहे। डान्स कॉम्पिटिशन तिकडे पलीकडे होणार आहे, जातो आता आम्ही इकडून आतमध्ये। आणि इथं बघू शकताय तुम्ही शिवाजी महाराजांच्या फोटोला हार वगैरे घालून घेतलेला आहे आणि प्रमुख पाहुण्यांचंही स्वागत झालेलं आहे। असता कुठे बसलोय? आणि इथं गेस्ट यायचं चालूच होतं आणि ज्यावेळेस हा जो साऊंड ऐकला ना, अक्षरशः एवढं भारी वाटलं की कॉलेजचे दिवस आठवलं। सेंड ऑफचे म्हणा, वेलकमचे म्हणा, जे म्युझिक इथं वाजायचं नेहमी, खूप वर्षानंतर आज इथं आरोच्या स्कूलमध्ये आल्यानंतर ऐकायला भेटलं, खूप मस्त वाटलं। तुम्हाला कोणा कोणाला कॉलेजच्या आठवणी झाल्या मला नक्की कमेंट करून सांगा। आणि इथं बघा आता चालू आहे तयारी, स्वागत गीत होणार आहे, त्याचीच तयारी चालू आहे इथं। आणि इथं बघू शकताय तुम्ही किती जण आले, अजून यायचं चालूच होतं सगळ्यांचं, पाठीमागे मला जास्त नाही दाखवता आलं तुम्हाला, जेवढं मला पॉसिबल झालं तेवढा मी व्हिडिओ शूट केलाय तुम्हाला दाखवण्यासाठी। आणि इथं आता कार्यक्रम चालू झालेला आहे आणि फर्स्ट सॉन्ग आहे स्वागत सॉन्ग, इथं तुम्ही बघू शकताय खूप मस्त असं ह्यांनी इथं परफॉर्म केलेलं आहे स्वागत सॉन्गचं, बघू शकताय तुम्ही, खूप छान वाटत होतं समोरून पाहायला। आणि इथं बघू शकताय तुम्ही जी नर्सरीची मुलं आहेत छोटी छोटी, आणि एवढा छान परफॉर्म करत होते की एवढं मस्त वाटत होतं तिथे त्यांना बघितल्यानंतर। बघा ना किती छान करतायत डान्स, हो की नाही? आणि इथं आता आरोदाचा परफॉर्म चालू झालेला आहे, मी अजून पाठीमागच होते, मी जवळ यायला लागले होते, मला जवळून व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून तुम्हाला जवळून व्यवस्थित दाखवते। बघा इथं हे बघा, हा दिसतोय समोर तुम्हाला रेड गॉगलवाला, रेड ड्रेसचा, बघा। मी जरा आणखी पुढे जाऊन थांबते म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर दिसेल। दिसला का तुम्हाला आरो? हे बघायचं तोंडात रुमाल पकडलाय त्याने रेड ड्रेस मध्ये, रेड गॉगल। आणि खूप जण होते, ग्रुप डान्स होता,
पण सगळे असे छान करत होते आणि एवढं भारी वाटत होतं की आरोला बघितल्यानंतर मला अक्षरशः डोळे भरून आले. असं वाटलं एवढा मोठा स्टेजवर एवढी लोक होती आणि एकदम फ्रंटला होता पण एवढा छान डान्स करत होता की विश्वासच बसत नव्हता त्याच्याकडे पाहिल्यानंतर. तेव्हा म्हणजे त्याची डान्स प्रॅक्टिस चालू होती वगैरे सगळं आम्हाला माहीत होतं पण समोरून पहिल्यांदाच बघितलं. कारण ह्याच्या अगोदर तर तुम्हाला माहिती 2 वर्ष तर लॉकडाऊनमध्ये गेले त्याच्यामुळे काही कार्यक्रम वगैरे असे काही पाहायला भेटलेच नव्हते. तसं आरवचा हा फर्स्ट डान्स परफॉर्मन्स होता स्टेजवरचा त्याच्यामुळे असं आम्हाला खूपच भारी वाटत होतं की काही मी सांगूच शकत नाही तुम्हाला. बघा तुम्ही करताय का एन्जॉय, आम्ही भरपूर एन्जॉय केला. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. पण झाला त्यांचा डान्स आता ए दादा सोबत दादाचा झाला डान्स. आता बाकीचे डान्स परफॉर्मन्स चाललो आहेत आणि आता आम्ही निघणार आहे आरोला घेऊन, कारण खूप वेळ झाला होता, ऑलरेडी भरपूर सॉन्ग झाले होते आणि सगळा कार्यक्रम होत थांबणं पॉसिबल नव्हतं. तर आता एवढा डान्स बघून आता आम्ही निघणार आहे. बघू काय झालं काय काय. आणि इथं बघू शकताय सगळे आपापल्या डान्ससाठी इथं थांबलेत वेटिंग लेट सॉंगच्या. बघा दादाला हुडकाय लागले. अरे बघ की तुला हुडकायला काय रे देवा काय झालं काय घातलंय दादानं. दादाचा डान्स एक नंबर झाला. मी बघितलं की पुढे येऊन हो दोघांची किती मज्जा चालू आहे बघा. होय होय आणि इथं चालू आहे त्यांचं मॅम सोबत आणि ह्यांच्या सेपरेट ग्रुप फोटोज काढून घ्यायचे. हे बघा त्यांचा डान्स परफॉर्मन्स झाला आणि असताना मध्ये स्टेजवर जाऊन डान्स करायचा होता दादा सोबत नाही की रे. बघा कसा वाटला डान्स करून मस्त होता ना. मला तर खूप आवडला. ए बॅग कुठे आहे तुझी बॅग. माझा रुमाल तेवढा राहू दे सोड. कसा वाटला पुढं बसलं होतं की पप्पा. मी पुढं उभारलेली दिसली होती का तुला. हा भारी वाटला मॅडम. अजून चालू आहे आता आरोचं झालेलं आहे त्याच्यामुळे आता आम्ही निघणार आहे. बघा पलीकडे लाईट वगैरे चालू आहे पण असं वाटतंय पाऊस येतो की काय काय माहिती. वातावरण तसंच झालंय. इकडे आरोचे मॅडम आहेत. हा खेळा फक्त येऊ नये पाऊस कारण मुलांचा एवढा भारी डान्स चालू आहे तिथं. लहान मुलांनी पण खूप छान केले परफॉर्मन्स. तिला किती भारी वाटायला लागली बघा. घाबरायला. चला 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 आता उशीर झालाय. चला लागला.
निघालो आता आम्ही घरी. आरोचा परफॉर्मन्स झाला, तुम्ही बघितलाच. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही तर खूप एन्जॉय केला. तर भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय आरो. बाय आस्ता. बाय आरो. बाय बाय. चला मग बाय.